पौराणिक कथांच्या संदर्भात बोलूया सो आपल्याला माहिती आहे की इलियाद होमरनं लिहिलं होतं हो ना एक आंधळा माणूस त्यानं लिहिलं आहे त्यावेळी चौदा हजार घोडे होते पण आपल्याला हे माहिती आहे की त्यानं स्वतः ते पाहिले नाहीत मला वाटतं यात काही कपोलकल्पित कथा रंगवल्या गेल्यात पण आजकाल सगळी शास्त्र आणि धर्मग्रंथ जणू ईश्वर वचन म्हणून घेतात तर रामायण महाभारतामध्ये देखील अशा प्रकारच्या कपोलकल्पित कथा रंगवल्या असतील का त्याकडे ईश्वर म्हणून नाही तर साहित्य म्हणून बघितलं तर त्यात काही गैर आहे का मला मला नाही वाटत कुणीही रामायण महाभारत ईश्वर वचन म्हणून घेत आहेत असे काही गट आहेत नाही नाही ना, ना. ते असं करू शकणार नाहीत कारण ते फार गोंधळून जातील कारण अगदी सगळ्या प्रकारचे लोक आहेत महाभारतात सर्वात उत्तम माणसं आहेत सर्वात नीच माणसं आहेत आणि या दोघांमध्ये प्रत्येक प्रकारचे स्त्री पुरुष आहेत एक लाखाहून अधिक पात्र आहेत यातून तुम्ही धर्मग्रंथ कसा निर्माण करणार तुम्ही म्हणालात कपोल कल्पित आहे मला माहित नाही तुम्ही युथ अँड ट्रूथची बायलाईन पाहिली की नाही आध्यात्मिक चर्चेचं गांभीर्य नव्हे तर गप्पा गोष्टींचा खेळकरपणा कारण गप्पा गोष्टी कायमच विश्वासार्ह असतात <laughs> हो ना इतिहासात कधीच कोणीच औपचारिक बातमीवर विश्वास ठेवायचा नाही औपचारिक बातमीत काही असू दे लोक कायम त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना विचारायचे काय झालं नक्की जेव्हा पाच वेग लोक पाच वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे लोक त्या गप्पातून नेमकं सत्य शोधण्याची कला शिकले पण लोकांना कायमाचा औपचारिक बातमीपेक्षा गप्पा गोष्टींवर जास्त विश्वास असायचा असं की नाही आजच नाही पण या गप्पांमधून सत्य इतकं रंगवलं जातं की ते कायमसाठी हरवून जाऊ शकतं हा चिंतेचा विषय नाहीये का हे पहा पहिलं म्हणजे तुम्ही विचारताय की हे खरंच घडलं की नाही बरोबर नाही तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही जो मुद्दा मांडला तोच वापरून आज असं म्हटलं जात आहे की काही मुघलांनी बांधलेल्या इमारती प्रत्यक्षात मुघल इमारती नव्हत्या ठीक आहे पण नेमक्या ह्याच गप्पांचा आज चुकीचा अर्थ लावला जातोय <laughs> आता हे पहा जर तुम्ही जरा अजून दक्षिणेला आला तर लोक विचारतात की राम खरोखर होता की नाही ठीक आहे हा केवळ कमकुवत स्मरण शक्तीचा प्रश्न आहे जेव्हा एक पूर्ण देश याबद्दल हजारो वर्ष या बोलत आलाय आता प्रॉब्लेम हा आहे की तुमचा छापिली शब्दावरती तोंडी शब्दापेक्षा जास्त विश्वास आहे यामुळे सगळं प्रॉब्लेम आहे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या संस्कृतीत तोंडी स्वरूपात गोष्टी जतन केल्या जातात सर्वात महत्वाच्या गोष्टी सुद्धा तोंडी स्वरूपातच प्रक्षेपित केल्या आहेत तुम्हाला वाटेल ते महत्वाचं नव्हतं लिहिलं नाही ना म्हणून पण कुणी ती लिहून काढू शकतं ना लोकांनी आता लिहून काढलंय आता हे चापील स्वरूपात आहे पण आता कोणीतरी प्रश्न करतं की राम खरंच होता की नाही एका जागी नाही या पूर्ण संस्कृतीत जेव्हा सगळेजण तीच कथा सांगत टॉकिंग अबाउट सेम स्टोरी विथ मायनर व्हेरिएशन थोड्या अधिक फरकानं सगळेच लोक स्वतःची कथा रंगवत नसणार नाही का मला वाटतं मला वाटतं त्याचं म्हणणंही तेच होतं इलियाचं उदाहरण देऊन तीच गोष्ट की ट्रॉयवर युद्ध झालं पण होमर म्हणतो तसं चौदा हजार घोडेस्वार होते हे नक्कीच सत्य नाहीये नसेल कदाचित कदाचित राम होता पण बाकी तपशील बाकी हे पहा आपण शेवटी भारतीय आहोत आपण आपणच शून्याचा शोध लावला म्हणून किती शून्य लावायचं याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे आपण केवळ जरा जादा शून्य लावत असू म्हणून काही हे पहा सहा सात हजार वर्षाआधी एक लाख लोक लढले काय आणि दहा हजार लोक लढले काय यानं काहीच फरक पडत नाही ही कथा ठराविक प्रकारे सांगितली आहे तिच्यातील तपशिलांसाठी नाही तर तिच्यातल्या सत्यासाठी आपण त्यातून एक विशिष्ट सत्य पुढे आणू पाहतोय बाकी वस्तुस्थिती काय होती है? एक लाख लोक लढले दहा हजार लोक लढले आणि काय फरक पडतो तुम्हाला ते युद्ध लढायचं नाहीये ते होऊन गेलंय तर महत्वाची गोष्ट म्हणजे मला यातून शिकण्यासाठी काय आहे ठीक आहे जर जर तो प्रश्न असेल तर आपण पुढे बोलूया मला वाटतं तोच मुद्दा होता त्याचा तुम्ही जेव्हा एका धार्मिक ग्रंथाकडे बघता जसं तुम्ही एका साहित्यातून शिक हे बघा धार्मिक ग्रंथ म्हणू नका हा या देशाचा इतिहास आहे हो पण समजा तुम्ही एखाद्या साहित्याकडे पाहिलं तर तुम्ही त्यातून शिकू शकता नाही साहित्य वेगळी गोष्ट आहे इतिहास वेगळी गोष्ट आहे साहित्य साहित्य कल्पित असू शकतं इतिहास द्वयर्थी शब्दात लिहिला जाऊ शकतो जेणेकरून तो कायम तुमच्यासाठी अर्थपूर्ण राहील मी म्हणतो सहा हजार वर्षांपूर्वी एखादा माणूस होता की नव्हता याबद्दल मला का प्रॉब्लेम असावा जोपर्यंत तो माझ्या आयुष्यात काहीही योगदान करू शकतोय नाही का पण जर इतिहास लिहिला गेलाय आणि त्यातले बरेचसे तपशील अस्पष्ट असतील हे पहा तेच मी म्हणतोय वस्तुस्थिती अशी आहे समजा सहा हजार वर्षांपूर्वी रामाच्या पत्नीचं नाव सीता नव्हतं ना यात मला का प्रॉब्लेम असावा आमचा प्रश्न तिचं नाव सीता होतं की नाही हा नाही नाही फक्त नाव नाही मी म्हणतो चल तो काही त्याच्या वडिलांचं नाव काही वेगळं होतं तो स्वतः कोणी वेगळाच होता आहे ना मला काय फरक पडतो आम्ही घटनांच्या क्रमाबद्दलही शंका घेतोय हो तुम्ही घेऊ शकता हे पहा घटनांच्या क्रमाबद्दलही तुम्ही शंका घेऊ शकता पण मी विचारतोय की सहा हजार वर्षांपूर्वीचा सगळा ड्रामा जर तो सांगताना थोडी गडबड झाली तर तुम्हाला तुम्हा प्रॉब्लेम असण्याची गरज नाही तुमचा प्रॉब्लेम एवढाच आहे की यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे बस एवढंच काय ते आता आपण का रामाची पूजा करतो या देशात तो काही खूप यशस्वी नाही आहे त्याचं आयुष्य एक न थांबणारा अनर्थ आहे तसं पाहिलं तर हो आजही त्याला रिअल इस्टेटच्या समस्या आहेत म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय <laughs> 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 <haktा> फक्त आज नाही आजच असं नाही त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून त्याच्या पदरी नुसत्या समस्या आणि समस्या आणि समस्याच आहेत हे पा राज्यपदाचा अधिकार त्याच्याकडे होता त्याचा सतरा अठराव्या वर्षी राज्याभिषेक झाला त्याचा एका राजकन्येशी विवाह झाला आणि एक दोन वर्षातच त्याला वनात पाठवलं गेलं ते दोघं काही जंगलात सहलीला नाही गेले तसं काही टीव्ही सिरियल्स मध्ये दाखवतात राम सीता असे मजेत विहार करतायत नाही हे म्हणजे बरं का त्याला राज्यातून बहिष्कृत करण्यासारखं होतं त्याला सत्तेपासून आणि सगळ्यापासून पूर्ण खचून गेला असता पण शांतपणे स्वीकार केला पण राम सतत एका असुरक्षित भावनेने ग्रस्त होता जो जेव्हा सीता परत त्याच्याकडे आली आपण 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 येऊ तिथं उडी नको मारायला आधी तिचं अपहरण तर आता तुम्ही हो बदलताय घटनांचा क्रम बदलताय तुम्ही आता आधी तिचं अपहरण होऊ द्या ठीक आहे आता तर हे श्रीलंकून लोक येतात आणि त्याच्या बायकोचं अपहरण करून घेऊन जातात आता शेवटी शेवटी तो एक राजा आहे जर कोणी त्याच्या बायकोचं अपहरण करून तिला घेऊन गेलं कुठेतरी तीन हजार किलोमीटर दक्षिणेला जी पी सुद्धा नव्हतं तेव्हा श्रीलंका कुठे ते बघण्यासाठी ठीक आहे तशा काळात राजा असल्यानं तो सहज दुसरी बायको करू शकला असता कितीतरी मुली त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार झाल्या असत्या तो राजा आहे पण पण तो तिला शोधत गेला मोठं सैन्य घेऊन के नाही केवळ तो आणि त्याचा भाऊ सामान्य लोकांसारखे जर एक माणूस दक्षिणेला तीन हजार किलोमीटर चालत जातोय तो कुठे ती माहीत नसताना जिवंत आहे की मेली आहे काय झालंय हे माहीत नसताना म्हणजे नक्कीच त्याचा प्रचंड जीव असणार तिच्यावर हो की नाही नाहीतर काय एखादा माणूस तेवढं अंतर चालत जाईल आता तो तिथं जातो एक तमिळ सैन्य उभं करतो हे विसरू नका आणि मग एक युद्ध होतं शेकडो लोक मारले जातात एक सुंदर शहर जळून खाक होतं बायकोला परत घेऊन येतो आणि राज्य करतो याआधी मी तुम्हाला सांगतो तो एक वर्ष हिमालयात प्रायश्चित्त करायला जातो त्याचा भाऊ त्याला विचारतो तुला वेळ लागलाय का या माणसानं तुझी बायको पळवली तू त्याला मारल्याचं प्रायश्चित्त करतोयस राम त्याला म्हणाला त्याची दहा प्रमुख वैशिष्ट्ये होती रावणाची त्यातले नऊ भयानक अवगुण होते त्याबद्दल काही प्रायश्चित्त नाही त्याबद्दल काही खंत नाही पण तो एक महान भक्त देखील होता आणि मी तोही संपवला म्हणून एक वर्षाचा प्रायश्चित्त हा माणूस करतो ही काही साधी गोष्ट नाहीये मग तो संसार करतो आणि त्याची बायको गर्भवती होते तुम्ही लक्षात घ्यायला हवं एका राजासाठी बायको गर्भवती असणं हे फक्त मूल होण्याबद्दल नाहीये राज्य पुढे चालवण्याबद्दल आहे आणि अनेक अने गोष्टी आहेत त्या काळात सोनोग्राम नाही त्याला माहीत नाही मुलगा की मुलगी मुलं मुली की काय काय पण परत एकदा एक राजकीय परिस्थिती उद्भवते आणि त्याला त्याच्या बायकोला परत वनात पाठवावं लागतं ज्याला तुम्ही त्याची असुरक्षिततेची भावना म्हणते तेव्हा नाही अगदी पहिल्या वेळीसुद्धा जेव्हा तो सीतेला सोडून आणतो तेव्हा सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागते ती पवित्र आहे हे सिद्ध करायला कुणासाठी जेणेकरून इतर लोक तिचा स्वीकार करतील कारण रामाला इतर लोक त्याबद्दल काय विचार करतात याची काळजी होती राम जेव्हा तो परत आला एक साधारण धोबी त्याच्या राज्यातला म्हणाला मी काही रामासारखा का नाहीये जो अशा एका बाईला घरात ठेवेल जिच्या पोटातलं मूल कदाचित माझं नसेल यासाठी रामानं सीतेला पुन्हा वनात पाठवलं याला 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 तुम्ही असुरक्षिततेची भावना म्हणते रामाला कायमच लोकांनी त्यावर प्रेम करायला हवं नाही हे जर नीट समजून घेऊया आज आपल्या देशात अनेक प्रकारच्या गोष्टी होतात मी तुम्हाला विचारतो तुम्हाला असा नेता हवा या देशासाठी जो देशातल्या लोकांना आपल्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा आणि खाजगी प्रेमापेक्षा जास्त महत्व देईल मी तुम्हाला विचारतोय का तुम्हाला धृतराष्ट्र हवाय काही झालं तरी माझाच मुलगा तुम्हाला असा माणूस हवा आहे ज्याच्यासाठी देशाच्या नागरिकांचं हित त्याच्या कुटुंबापेक्षाही वरजड असेल ही केवळ त्याच्यासाठी एक स्त्री नाही आहे तो गेला आणि युद्ध लढला तिच्यासाठी तीन हजार किलोमीटर चालत गेला ही कुठली किरकोळ मैत्रीण नाहीये त्याच्यासाठी तो तिच्यासाठी जगतोय पण तरीही तो तिला जंगलात पाठवतो ती गर्भवती असताना हे चांगलं माहीत असताना की त्याच्या राज्याचं भविष्यही त्याच्याबरोबर आणि तो हे पहा हे केवळ एका धोब्याबद्दल नाही आहे इथंच तुम्ही चूक करताय तुम्ही या गोष्टीचा शब्दशहा अर्थ लावताय जेव्हा एक धोबी म्हणतो म्हणजे सांगण्याचा हा हेतू आहे की सामान्य लोक असं बोलू लागले सामान्य नागरिकांना राजावर विश्वास राहिला नाही तो त्यांनी कुठून तरी कुठली तरी बाई आणून तिला राज्याची राणी बनवलंय कारण राणीला त्या राज्याची आई म्हणून बघितलं जायचं आम्हाला असली बाई आमची आई व्हायला नकोय असं ते म्हणतायत ती गेली आणि दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषावर राहिली असं त्यावेळेची लोक म्हणू लागली होती तर जर एक राजा म्हणाला तुम्हाला काय वाटतं मला त्याचं काही नाही माझा माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि मी तिला इथेच ठेवणार हा काही चांगला राजा नाही चांगला नेता नाही तर तो नागरिकांना वरच स्थान देतोय त्या व्यक्तीपेक्षा जिच्यावर त्याचं नितांत प्रेम आहे आणि ती गर्भवती आहे सा ही काही त्याच्यासाठी साधी गोष्ट नाहीये ती त्याचा सर्वस्व आहे पण तरीही तो तिला जंगलात पाठवतो या गोष्टीला नमस्कार केला पाहिजे म्हणून आपण या माणसाला नमस्कार करतो नाही हो बोला ना नाही नाही मला वाटतं पुढे जाऊया नाही नाही का त्यांना काहीतरी बोलायचंय प्लीज तर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात एक माणूस म्हणून तुमच्या एक राजा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात आणि एक माणूस म्हणून कुटुंबाचे सदस्य म्हणून आता तुम्ही असंच तुमच्या बायकोला टाकून देऊन तिला जंगलात नाही पाठवू शकत हे तिला एखाद्या वस्तूप्रमाणे पाहण्यासारखं झालं एक माणूस म्हणून तुम्ही तिच्याकडे बघत नाही हा जी गर्भवती आहे जिला वेगळ्या गोष्टींची गरज आहे मग मग तुम्ही गौतम बुद्धांच्याही विरोधात असाल रामाच्या विरोधात सगळ्यांच्याच पण तुम्ही योग्य संदर्भाचं समजून घेतलं पाहिजे की जर त्याच्यासाठी तिचं काहीच महत्त्व नसतं तर त्यानं श्रीलंकेला जाऊन युद्ध करून तिला सोडवून नसतं आणलं नाही का स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता काय सिद्ध करायचं असतं तर त्यानं शंभर बायका केल्या असत्या त्याला हवं असतं तर पण तू या एका व्यक्तीच्या शोधात गेला जिच्यावर त्याचं इतकं प्रेम आहे आता पुढे जाऊया नाही नाही तुम्ही त्या शब्दांकडे पाहिलं पाहिजे जे त्यानं उच्चारले सीतेबद्दल त्यांना काय शब्द उच्चारले ते पहा केवढ प्रेम आहे त्याचं तिच्यावर कसा तो रडला लक्ष्मणापुढे आणि काय म्हणाला कृती जास्त तुम्हाला सतत हे सगळे दुष्ट त्याच्या मनात कुठेच काही बोललं नाहीये तो नाही म्हणालाय केवळ शब्द वापरून आपण काही म्हणू शकतो हे पहा तुम्हाला जे माहिती आहे ते केवळ तुम्ही जे वाचलंय त्याच्या आधारावर तुम्हाला त्याच्या आयुष्याबद्दल बाकी काही माहित नाही मला नाही तुम्हाला नाही बरोबर तर तुम्ही जे वाचलंय त्यात कुठेच असं म्हटलं नाहीये की असुरक्षिततेची भावना होती कुठेच असं म्हटलं नाहीये की त्यांना त्याचा स्वाभिमान जपण्यासाठी काही केलं म्हटलं के क्लिअरली नाही नाही सगळीकडे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो पूजा करतो कारण जीवनानं एकामागून एक अनर्थ त्याच्या पुढे ठेवले तर या माणसानं कधी तक्रार केली नाही कधी कलुषित बनला नाही राग धरला नाही विरक्त विरक्त देखील झाला नाही प्रत्येक कर्तव्य पूर्ण करत गेला जे काही करायचं होतं ते कितीतरी दुःख आणि यातना असताना देखील आयुष्यभर हा माणूस जे काही जमेल ते सर्व करत गेला त्या काळच्या प्रजेसाठी जर याबद्दल त्यावर स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा आरोप होत असेल तर